शेतकऱ्यांसाठी, अडत व्यापाऱ्यांसाठी, श्रमजीवी वर्गांसाठी, विशेषतः सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे. आज आपण सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट यार्डमध्ये आहोत. आज कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मागील 11 दिवसामध्ये तब्बल 125 कोटी रुपयांची उलाढाल हे सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. जवळपास 18 जिल्ह्यातील, त्यासोबत कर्नाटक, विजापूर या भागातील लोक, नागरिक, शेतकरी आणि कांदा व्यापारी आपल्या सोलापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात आणि आपला कांदा विक्री केला जातो. नेमकी ही स्टोरी काय आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं व्यवहार होत आहेत? श्रमजीवी वर्गाला काय वाटतं? आडत व्यापाऱ्यांना काय वाटतं? इथल्या प्रशासनाचं म्हणणं काय? ते आज आपण जाऊन घेणार आहोत. गाव कुंटेवाडी, तालुका तुळजापूर. एक 100 पॅकेट आणली होती आज इथं. चांगला विकला भाव, चांगला भेटला. काटा व्यवस्थित वाटतो? काटा वगैरे व्यवस्थित आहे. भाव वगैरे? भाव पण व्यवस्थित राहिला आहे. एवढे आवक असताना पण मार्केट खाली आलं नाही, याच म्हणजे चांगलं वाटलं. आज जे काम केलं तुम्ही, जे पिकवलं, त्याबद्दल समाधान वाटतं? समाधान आहे, समाधान. मला माझं नाव सज्जन अण्णासाहेब जाधव, राहणार खुंटेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. मी आजच्या विक्रीसाठी 100 पॅकेट माल आणला होता. माझा तो माल 2015 रुपयाने गेला, परंतु आजही आम्ही इथे माल आणलेला आहे विकाया. आणि व्यापारीही घ्यायला तयार आहेत आणि आडतेही विकायला तयार आहेत, परंतु आमची गाडी सध्या गेटवर लावून आहे. गाडी आती उदिना गेलेत, तरी ह्याच्यासाठी जरा मार्केट कमिटीनं काहीतरी आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्याचा हाल होऊ देऊ नये, एवढीच आमची आशा आम्ही इथं बाळगतो. आज आपण सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट यार्डमध्ये आहोत. आजच्या दिवसाला, आजच्या घडीला केवळ राज्यातीलच नव्हे, भारत देशातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची विक्रमी बाजारपेठ म्हणून सोलापूरचा उल्लेख होतो आणि ही सोलापूरकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. आज MH13 न्यूजच्या माध्यमातून आपण थेट मार्केट यार्डच्या आपण इथं असलेल्या कांदा विभागामध्ये आलो आहोत. माझ्यासोबत इथले श्रमजीवी कामगार आहेत, काही माथाडी कामगार आहेत, त्यांचे प्रमुख राजू आहेत. राजू, आता सध्याला इथं माल उतरला जातो आहे, शेतकरी येतात, नेमकी प्रोसेसिंग कशी? कसं आहे माहीत आहे का, आम्ही सर्व माथाडी कामगार जे आहे ना, 3 ते 3,500 कामगारामध्ये 1100 ते 1150 माल आहे ना, 12 बाजी स्तर उचलायचे आम्ही सर्वजण कामगार प्रयत्न करतो. आणि बाजार समितीतले सर्व अधिकारी आम्हाला सहकार्य करते. ती गाडी शेतकऱ्याचा माल आवक येत असताना त्या आवकला थांबवणं, 12-1 वाजेस्तर किंवा काम कुठल्या वेळेला अडचण येऊ नये त्या हिशेबाने काम करून घेणं हे आमच्या माथाडी कामगाराचं वेळोवेळ प्रयत्न असते. आणि बाजार समितीचे अधिकारी आम्हाला सहकार्य करून देत असल्यामुळं आमचं काम वेळेवर होते. आणि किती का आवक असं 1500 आवक आलं गाडीचं तर आम्हाला काही फरक पडू शकत नाही. हे किती वाजेपर्यंत चालतं काम? हे आता रात्री 1 ते 1.5 वाजेस्तर चालतंय. मध्यरात्रीपर्यंत हे काम चालू? 1.5 वाजेस्तर तर आम्ही प्रयत्न करतो, बाजार पूर्ण हलवायचा प्रयत्न करतो. किती बी कम राहू दे, आम्ही साहेबा लोकांना सांगून त्यांच्या संपर्कात राहून एवढं काम उचलायचं आम्ही प्रयत्न करत राहतो नेहमीच. पिकवतो परंतु त्याला बाजारपेठेमध्ये व्यवस्थित ठेवणं करण्याची जबाबदारी तुमची आहे? आमची जबाबदारी शेतकऱ्याची आल्यानंतर त्याचा विक्री कसं होईल, त्याला कसा भाव ज्यादा मिळेल हे आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आम्ही खरीददार बी माल घेत असताना ना खरीदाराला सांगतो, हिशेबानं माल घ्या, हिशेबानं चोरी होऊ नये मालाची, शेतकऱ्याचं अडचण येऊ नये, मालाची मालकाला व्यापाऱ्याची खरेदी चोरीला जाऊ नये, अशा प्रकारे आम्ही माल खरेदी आणि उचलायची ताकद ठेवतो सर्व माथाडी कामगार. मध्ये काही थोडंसं कांदा चोरी होतं म्हणून काही शेतकऱ्यांची तक्रार होती, त्या दृष्टिकोनातून काही थोडाफार प्रयत्न करताय की काय चोरी होणे? आता चोरी म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यात कामगार कुठल्याही गोष्टी चोरी करत नाही. ती चोरी कशी होती, चुकून माल ह्याचा माल त्याला जाते, त्याचा माल ह्याला जाते, अशी चोरी होती. बाकीचे तर आम्हाला काय एखादे 10-20 किलो घेऊन जात असतील खाण्यासाठी, तेवढीच चोरी, बाकीची काय नाही. माथाडी कामगार केवळ 9:30-10:30 काम करत नाहीत, तर कधी कधी रात्रीपेक्षा मध्य रात्री 3:30-3  तुमचं काम चालतं असं आम्हाला लक्षात येतं. माझ्यास तुमच्यावर किती लोक काम करतात, ही नेमकं टीम कशी आहे? आता माझ्याकडे तर 140-150 लोक काम करते ते माथाडी कामगार. त्याच्यामध्ये मी स्वतःमध्ये 160 गाड्या भरलो माझ्या ग्रुपनं, आणि 220 गाड्यामध्ये 1300 गाड्याला भरलो. आणि आता 1150 गाडीमध्ये आता प्रयत्न करतो 200-300 गाड्या भरायचा, एवढंच हे करतो. आज या बाजार समितीतील काही आपण आडत व्यापाऱ्यांना भेटतो आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. नेमकं सध्याला काय वाटतं आहे, कसं वाटतं आहे की ज्या अनुषंगाने सध्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली,
तुम्ही इथले प्रमुख आडत व्यापारी आहात? मी रेवंशी ब्राह्मण आवजे, आडत व्यापारी बाजार समिति सोलापुर। सध्याला एवढे मोठा आवक व्हायचं म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला पाऊस झाला, रोगराई झाली, पहिला क्रॉप गेला, सेकंड क्रॉप गेला, नंतर शेतकऱ्यांनी ज्या जिद्दीने तिसरा थर्ड क्रॉप जे लावलेले आहेत ते आवक इथं सोलापूर मार्केटला होते। याच्या मागचं कारण म्हणजे इथलं स्वच्छ कारभार, मार्केट कमिटी, सोलापूर मार्केट बाजार समितीचं इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काटा हा शेतकऱ्यासमोर होतोय। त्याच्यानंतर पेमेंट वेळेवर दिलं जातंय। आज देशातल्या सगळ्यात जास्त आवक आपल्याकडे होत असून याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज 1200 गाडी आवक आहे। 1200 गाडी आवक होऊन सुद्धा बाजार कुठं व्यापाऱ्यांनी पाडलेलं नाही आणि पडलं नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य। नाहीतर दुसऱ्या बाजारपेठेमध्ये एक शंभर रुपये मार्केट 100 गाडी आवक वाढली तर निम्म्याला निम्म्या बाजार पाडला जातो। सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला जी सोय मिळते आज 1200 गाडी आवकमध्ये बी जे 2300, 2400, 2500 रेग्युलरचे मार्केट आहे आजही तेच मिळालेलं आहे। ह्याच्यात आडत्याचं फार मोठं योगदान आहे। म्हणजे कोणतंही काही शेतकऱ्याला तर सगळ्या सुविधा सोलापूरला शेतकऱ्याला मिळत आहेत। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं इथले आमच्या खरेदीदार जे आहेत, कांदा खरेदीदार व्यापारी, त्यांचं कौतुक करावं आणि त्यांचं सन्मान करावं इतकं थोडंच आहे। रोज 900, 1200, 1300 गाड्या इथून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रात्रभर सकाळपर्यंत उभारून त्यांनी लोडिंग करतात आणि मार्केट रिकामं केल्यानंतर दुसऱ्याशी माल येतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कांदा उद्या मार्केट पडणार आहे का नाही आहे, एका आपल्या बाउंड्रीवरच्या सैनिकाचे इतकं धाडस आमचे व्यापारी करतायत, सगळ्यात महत्त्वाचं। अजून एक दुसरी गोष्ट सांगायची जर झाली तर दुसऱ्या मार्केटमध्ये तुम्ही तर कोल्हापूर म्हणून आमच्या तालुक्यात येऊन उड्या मारतात, 60-70 गाडी ठिकाणी 90 गाडी झाली तर 30 गाडी विकत नाही, हैदराबादला 100 गाडी तर माल विकत नाही आहे। कोणतंही मार्केट घ्या तुम्ही, महाराष्ट्रातलं पुण्याला जावा, मुंबईला जावा, लिमिटेशन आहेत। पण आमच्या मार्केटचं आजपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, 500, 1000, 1200, 1400 गाड्या येऊ दे, माल विकलं नाही आणि बाजार पडले आजपर्यंत झालं नाही। ह्या सगळ्या मोठ्या असल्या वैशिष्ट्यामुळंच सोलापूरवर शेतकऱ्यांचं कल जास्त आहे, त्यामुळे सोलापूर मार्केटला जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील आवक वाढत आहे। जवळपास या मार्केट यार्डमध्ये 450 ते 500 ट्रक येतात, परंतु गाड्या लावताना, गाड्या पार्क करताना कुणालाही दुखापत झाली नाही। या गाड्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे। विशेष म्हणजे जसं एसटी विभागामध्ये नियोजन केलं जातं त्या पद्धतीचं नियोजन येथील या अधिकाऱ्यांनी केलं आहे। नेमकं जाऊन घेऊया, हे पाटील साहेब, नियोजन नेमकं कसं केलं जातं तुमच्याकडनं? या ठिकाणी रात्री ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या मालाची आवक होते त्यावेळेस छोट्या छोट्या मालामधून वाहनांमधून आवक येते, तर त्या वाहनांची संख्या असते ते 3 ते 4 हजार वाहनांची संख्या असते। आणि ज्यावेळेस ही गाडी लोडिंगची संख्या येते तर ती साधारणतः 500 ते 600 ट्रकची, म्हणजे जे 25 टनाच्या ट्रक आहेत ते ॲक्च्युली 10 टनाच्या हिशोबाने केलं तर 1000 ते 1100 गाड्यांची संख्या आहे। तर या सगळ्यामध्ये माथाडी कामगार, श्रमजीवी कामगार जे आहेत हे 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत, 3 भागांमध्ये काम करत आहेत। पहिल्यांदा आवक उतरवणे, आलेल्या मालामधल्या वाहनातली आवक कांदा हा उतरवणे, आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये काम होतं की त्या कांद्याचं वजन केलं जातं, त्या कांद्याचा निलाव केला जातो, आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये या कांद्याची झालेल्या विक्री मालाची परत ट्रकमध्ये लोडिंग केली जाते। अशा 3 शिफ्टमध्ये साधारणतः 3 ते 4 हजार श्रमजीवी कामगार इथे काम करत आहेत। हे काम करत असताना बाजार समितीच्या स्थापनेपासून अद्यापपर्यंत एकही श्रमजीवी कामगाराकडून कोणतंही वाहन पुढे अथवा मागे घेताना कुठलीही दुर्घटना आजपर्यंत घडलेली नाही। हे सर्व श्रेय जातं, हे सगळं श्रमजीवी कामगारांना जातं। हे श्रमजीवी कामगार हे फक्त श्रम करत नाहीत किंवा आपला फक्त पैसा हा उद्देश नाही किंवा असा कुठला ते हे न करता सर्व भागांचा, सर्व घटकांचा विचार करून कुणालाही विजा होणार नाही, व्यवस्थापन कुठं डळमळीत होणार नाही याबाबतची काळजी घेऊन हे आपल्या कामाचं पूर्णपणे म्हणजे काम पार पाडत आहेत, जबाबदारीनं काम पाडत आहेत असं म्हणायला कुठेही चुकणार नाही। कडं 100 ते 150 कामगार आहेत म्हणतात आणि एवढं मोठं हे नियोजन चालू असतं, नियोजन चालू असताना विस्कळीतपणा होत नाही। आता आम्ही बघतो आहे सध्याला की सगळेजण एका सुरामध्ये काम करतायत, वेळेवर काम करते आहेत, पटापट काम करते आहेत, तेव्हा अशी गाड्या लावताना एकमेकामध्ये भांडणं, तंटा वगैरे होत नाही? आमच्यात कसं आहे, एकूण एकाला साईट देणे, व्यवस्थित पार काम पार पाडणे, आणि एखाद्याची गाडी तर अडकली त्याला गाडी काढून साईटला देणे आणि दुसरी गाडी तिथं लावणे, असं आमच्यात एकूण एकाचं सर्व कामगारात वीक आहे।
आणि सर्वे काम आम्ही एकजुटीने करत आहोत, त्यामुळे आमच्यात भांडणाचं वगैरे कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही। मग आम्ही सर्व माताडी कामगार राहू द्या, नाहीतर कुठले काटेवाले राहू द्या, नाहीतर व्यापारी राहू द्या, आमचं कुणाशी भांडणं नसून आम्ही प्रेमानं काम करून घेतो। सुरेंद्र साहेब, इथं एवढं मोठं चांगलं नियोजन होतं आहे, चांगल्या पद्धतीने होतं आहे, याच्यामध्ये प्रशासनाचा नेमका काय रोल आहे आणि आपल्या श्रमजीवी लोकांचा काय रोल आहे? सर, प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्याकडे 168 कर्मचारी सध्या मास्टरवरती आहेत। आम्ही 168 कर्मचारी दिवसा पण 10 तास ड्युटी करून पुन्हा रात्री पण रात्री 1-3 आम्ही ड्युटी बजावतो। 24 तास म्हटलं तर वावर ठरणार नाही। आमचे प्रशासनाचे कर्मचारी असू द्या, अधिकारी असू द्या, संचालक मंडळ असू द्या, वेळोवेळी आम्हाला मदत करतात। श्रमजीवी कामगाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता एवढं नियोजनबद्ध असतं त्यांचं की मधी कुठलीही गाडी येणार नाही, त्यांना अडथळा भरण्यासाठी अडथळा होणार नाही याची काळजी त्यांनी पण घेतात। आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असल्यामुळं आज आम्ही हा टप्पा गाठू शकलो, हे आमचं नशीब आहे। आणि हा सिद्धेश्वराच्या चरणी मी एवढंच प्रार्थना करीन की ह्याच्यापेक्षा आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल कांदा या शेतीमालाची आवक हवं, शेतकऱ्याला 4 पैसे मिळावं, शेतकरी आनंदी तर आम्ही सर्व आनंदी आहे। आमचं जे आहे ते शेतकऱ्यावरती आहे। महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तर म्हणतो ना, सगळ्यात मोठं योगदान आमच्या व्यापारात जर कुणाचं असेल तर आमच्या सोलापूर मार्केट यार्डमधील माताडी कामगाराचं आहे। आज मार्केट कमिटीच्या हिशोबाप्रमाणे 1200 गाडी आवक आहे। 1200 गाडी खाली करून घेणे, 1200 गाडी काटा करणे आणि 1200 गाडी लोडिंग करणे हे जोग नाही, फक्त सोलापूरचा माताडी कामगार आहेत म्हणूनच करतायत। आणि जसं व्यापारी आडत व्यापारी आणि खरीददार कामाला कंटाळत नाहीत त्याप्रमाणे आमचा माताडी वर्ग माझ्याकडनं काम होत नाही असं एकदाही म्हणलं नाही। जर कार्यक्रम ठेवला तर सगळ्यात अगोदर जर कुणाचा सत्कार करायचा असेल तर तो आमच्या माताडी कामगाराचा केला पाहिजे। कारण पायरी कारण ज्या ताकदीने ज्या पायऱ्या वगैरे घेऊन त्यांनी चढतात लोडिंग करतात हे सोपं नाही, मशीन नाही आहे, तेही माणसं आहेत पण इलाज नाही आहे। सोलापूरच्या मार्केट यार्डाला व्यापाऱ्याला भक्कमपणे साथ देतात, त्यांचं अभिनंदन करतो।